पंढरपूर नगरपालिकेच्या आगामी निवडणुकीत एकजुटीने व्यूहरचना। सत्ताधारींच्या विरोधात असंतोषामुळे विरोधी सर्वच गटनेते एकत्र येण्याच्या तयारीत। निवडणूक आयोगाने आगामी नगरपंचायत नगरपरिषदेच्या वार्डवाईज रचना करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत। काही महिन्यातच जिल्ह्यातील नगरपालिकेच्या निवडणुका लागण्याची संकेतही दिले आहेत। पंढरपूर नगरपालिकेची आगामी निवडणूक समोर ठेवून त्याबाबत पुढील धोरण आखण्यासाठी पंढरपुरात गटनेत्यांच्या बैठकीचे सत्र सुरू झाले आहेत। पंढरपूर नगरपालिकेतील सत्ताधारी सध्या शहरातील नागरिकांच्या मूलभूत गरजा पूर्ण करू शकत नसल्याने शहरवासियांमधून नेहमीच नाराजी व्यक्त होत आहे। पंढरपूर नगरपालिकेच्या गेल्या पंचवार्षिक निवडणुकीपासून आजतागायत पंढरपूर नगरपालिकेने ज्या काही पंढरपूर शहराच्या व उपनगरातील उपाययोजना राबवल्या आहेत व त्या सत्ताधारी मंडळींनी कोणत्याही प्रकारचा विकास साधलेला नसल्याने, तसेच पंढरपूर शहर हे महाराष्ट्रातील सर्वात मोठे तीर्थक्षेत्र असल्याने येथील यात्रांवर स्थानिक नागरिकांची उपजीविका अवलंबून असल्यामुळे ही नगरपालिका ताब्यात घेण्यासाठी परिचारक विरोधी परिवर्तन आघाडी तयार झाली असून या आघाडीचे नेतृत्व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे गटनेते दिलीपबापू धोत्रे यांच्याकडे येण्याची दाट शक्यता आहे। यामध्ये उद्योगपती अभिजित पाटील, याचबरोबर युवराजदादा पाटील, दीपक पवार, विठ्ठल चंद्रबागा परिवारातील काही स्थानिक नेतेमंडळी या आघाडीबरोबर कल्याणराव काळे व भगीरथ भालके, युवा नेते गणेशदादा पाटील यांचीसुद्धा आघाडी होण्याची दाट शक्यता आहे। पंढरपूर नगरपालिकेच्या सत्तांतरापासून परिचारक परिवाराला कसे लांब ठेवायचे याचा सर्वतोपरी विचार सुरू असल्याचे खात्रीलायक वृत्त असून आगामी येत्या 1 ते 2 महिन्यामध्ये या आघाडीच्या अधिकृत घोषणाचीही दाट शक्यता आहे।